आमचा इगो नाहीच आहे आणि आजही मी तर असं म्हणतो की कोणाला जर असं वाटत असेल की आम्ही रात्री झाडं कापली हा आमचा गुन्हा आहे तर मुंबईकरांकरता त्याची मी माफी मागायला तयार आहे त्याही करता मी क्षमा मागायला तयार आहे मी तुम्हाला सांगतो कांजूर मार्गला डेपो नेला अजून चार वर्ष होऊ शकत नाही हे उद्धवजींच्या सरकारच्या समितीने सांगितलं आहे पण आता याच ठिकाणी काम सुरू केल्यानं एकही झाड कापायचं नाही आहे रोज खोट्या बातम्या देतात कोर्टाला खोटं सांगतात आता एकही झाड कापायचं नाही आहे आता हे दोन हजार एकतीस वगैरे नाही दोन हजार पन्नास सालापर्यंत आहे तो डेपो आपल्याला पुरणार आहे आणि तोपर्यंत अनेक नवीन लाईन तयार होतील त्यामुळे डेपो एक्सपान्शनची आपल्याला आवश्यकता देखील त्या ठिकाणी पडणार नाही त्यामुळे एकही झाड त्या ठिकाणी कापायचं नाही आहे आणि याचा फर्स्ट फेज हा पुढच्या वर्षी मार्च एप्रिल मे जून काय जो काय तारीख असेल तोपर्यंत सुरू होऊ शकेल आणि पुढच्या वर्षीच्या शेवटपर्यंत पुढच्या वर्षीच्या शेवटपर्यंत आपण ही मेट्रो सुरू करू शकू आणि म्हणून ताई आमचा इगो नाही आहे बिलकुल नाही आहे मुंबईच्या हिताकरता हा प्रयत्न आहे मी तर स्वतः मी स्वतः माननीय उद्धवजींना ही विनंती केली होती की साहेब आपण मुख्यमंत्री म्हणून अशी घोषणा करा की ठीक आहे आता पंचवीस टक्के काम झालंय पुढचं एकही झाड मी तोडू देणार नाही मी त्याचं स्वागत करतो विरोधी पक्षनेता म्हणून आपण त्या ठिकाणी काम सुरू करू आमचं इगो नाहीच आहे आणि आजही मी तर असं म्हणतो की कोणाला जर असं वाटत असेल की आम्ही रात्री झाडं कापली हा आमचा गुन्हा आहे तर मुंबईकरांकरता त्याची मी माफी मागायला तयार आहे त्याही करता मी क्षमा मागायला तयार आहे पण मुंबईच्या हिताचं आहे आज तुम्ही बघा सिव्हिल कामं एटी पर्सेंट झाली आहेत स्टेशनची कामं सेव एटी फाईव्ह पर्सेंट झाली आहेत आणि एका कारशेडमुळे तुमचे वीस हजार कोटी रुपये कारशेडची किती किंमत म्हणतात चारशे कोटी चारशे कोटीच्या कारशेड करता वीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट चार चार वर्ष जर आपण डेट ठेवली तर त्याच्यावर जी किंमत वाढणार आहे त्याचा बोजा कोणावर आहे तो तिकिटावर आहे तो सामान्य माणसावर आहे त्याची व्यवहार्यता संपणार आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा हात जोडून आपल्याला ही विनंती करतो आणि सांगतो हा आमचा सा इगो नाही पर्यावरणवाद्यांची आमची चर्चा करण्याची तयारी आहे आणि माझा त्यांना सवाल आहे की त्यांच्यामुळे जर उशीर होत असेल आणि मुंबईमध्ये रोज प्रदूषणानं लोक जर त्या ठिकाणी तब्येती करून खराब करून घेत असतील रोज एवढं कार्बनचं उत्सर्जन जे होत आहे ते त्यांच्या नासिकेद्वारे त्यांच्या त्या ते फुफ्फुसांमध्ये जाऊन रोज जर त्यांची तब्येत खराब होत असतील आणि या मुंबईकरांचं वैर जो वय वै, जर रोज कमी होणार असेल तर याला जबाबदार कोण आहे